नमस्कार, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्रीण इनर्टी रेसिपी मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनी मैत्रिणो, पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते। तर पाणीपुरी खाण्याची खरी मजा जेव्हा येते तेव्हा पाणीपुरीचं खट्टा पाणी चटपटीत असं तयार होतं, तेव्हाच पाणीपुरी खाण्याची खरी मजा येते। आणि हे चटपटीत खट्टा पाणी घरच्या घरी कसं तयार करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याअगोदर तुमची मैत्रीण इनर्टी रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच बेलला देखील क्लिक करा। तर चटपटीत पाणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घेतलेला आहे। तर हे सारख्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि याला स्वच्छ धुवून देखील घेतलेलं आहे। आणि चार या ठिकाणी मी मिरच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर याला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये ओतून घेऊया आणि थोडं पाणी टाकून याचा स्मूथ असा पेस्ट तयार करून घेऊया। तर हे पेस्ट तुम्ही फ्रीजला स्टोअर देखील करू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाणीपुरी बनवायची आहे तेव्हा तुम्ही हा पेस्ट घेऊन तुम्हाला जेवढं पाणी घ्यायचं आहे बनवायचं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। तर अशा पद्धतीने एक महिना तुम्ही हा पेस्ट फ्रीजला स्टोअर देखील करू शकता। त्यानंतर यामध्ये आपण थंड पाणी ऍड करूया आणि नंतर यामध्ये आपण मसाले ऍड करूया। तर सर्वप्रथम यामध्ये मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 टेबलस्पून या ठिकाणी काळी मिरी पावडर घेतलेला आहे, सोबतच चाट मसाला घेतलेला आहे 1 टेबलस्पून। त्यानंतर यामध्ये आपण पाणीपुरी मसाला घेतलेला आहे 1 टेबलस्पून, सोबतच यामध्ये आपण जो काळा नमक म्हणतात ते नमक आपण 1 टेबलस्पून यामध्ये ऍड करूया। सोबतच यामध्ये आपण अर्धा टीस्पून मी लाल तिखट घेतलेले आहे, कारण आपण यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे आपण थोडं तिखटाचं प्रमाण कमी टाकलेलं आहे। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण यामध्ये वाढवू देखील शकता। चवीप्रमाणे यामध्ये मी मीठ ऍड केलेलं आहे। तर सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये मला पुन्हा पाणी ऍड करायचं आहे, तर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये सर्व पाणी ओतून घेणार आहे आणि यामध्ये पुन्हा मी थंड पाणी ऍड करणार आहे यामध्ये अशा पद्धतीने। त्यानंतर याला पुन्हा एकदा फिरवून घेऊया आपण आणि याला छान चाळणीने गाळून घेऊया। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, खूप मस्त असं घरच्या घरी चटपटीत पाणीपुरीचं पाणी या ठिकाणी मी तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी काही बुंदी यामध्ये ऍड करणार आहे। तर चटपटीत असं घरच्या घरी आपलं पाणीपुरी पाणी या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स नक्कीच करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबरोबर आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।